नमस्ते नमस्ते नमस्ते। आज ना मी तुम्हाला पकोडे दाखवणार आहे, पनीर पकोडे आणि हे बेबीकॉर्न पकोडे। तर हे बेबीकॉर्न आहेत ना, ते मी स्वच्छ धुवून त्याला काळी मिरीची पावडर आणि मीठ थोडंसं असं मिक्स करून लावून ठेवलं आहे, आणि हे पनीरला सुद्धा काळी मिरीची पावडर आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। आता त्याचं पीठ बॅटर तयार करूया। हे अर्धी वाटी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी। त्याच्यात थोडीशी कोथमीर टाकायची, अर्धी वाटी चण्याच्या पिठामध्ये कोथमीर, आणि दोन मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत, अगदी बारीक चिरून घेतलेले, आणि थोडंसं आलं घेतलं कारण चण्याचं पीठ आहे ना त्याच्यामुळे। आता त्याच्यात थोडंसं जिरं आहे ना असं हे करून टाकायचं, हातावर चोळून घ्यायचं आणि टाकायचं। थोडा ओवासुद्धा टाकायचा, ओव्याचा सुगंध जरा छान येतो आणि ते पोटाला पण चांगलं होतं, पचनशक्ती होते म्हणून ओवा टाकायचा। चवीपुरतं मीठ टाकायचं कारण त्याला पण मीठ लावून ठेवलेलं आहे, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही। आणि हळद, अर्धा चमचा हळद, आणि हिंग टाकायचं। याच्यात पाणी घालून बीट करून घ्यायचं व्यवस्थित, थोडं थोडं पाणी घालायचं आणि बीटरने बीट करायचं छान, अगदी पातळ करायचं नाही आहे आपल्याला, थोडं धबधबीतच करायचं आहे। चांगलं बीट झालं पाहिजे म्हणजे ते चण्याचं पीठ हलकं झालं पाहिजे, पोटाला पचलं पाहिजे ना म्हणून। हे बघा, आता हे असं चांगलं फेटून घ्यायला पाहिजे चण्याचं पीठ, तर ते हलकं होतं आणि पचायला हलकं असतं। चांगलं व्यवस्थित फेटून आहे ना, अशी कन्सिस्टन्सी करायची त्याची। हे बघा, आता आपण सुरुवातीला पनीर करून घेऊ। ते तापत ठेवलेलं आहे, ऑलरेडी तापलं आहे, आता मी मध्यम गॅसवर ठेवलेलं आहे कारण पनीरला ना जास्त हे शिजवायचं नाही आहे आपल्याला। पनीर फक्त बाहेरचं कोटिंग त्याचं हे झालं पाहिजे, शिजलं पाहिजे। टाकताना जरा सांभाळून टाकायचं, असं व्यवस्थित आहे ना। फक्त चण्याचं पीठ शिजलं म्हणजे झालं, पनीरला काही जास्त वेळ लागत नाही, आणि ते पनीर ना जास्त केलं तर ते चिवट चिवट होतं, म्हणून एवढंच काढायचं आपण। आपण गॅस बारीक करूया, हे मिडियम स्लोवर केलं मी। आता आपण बेबीकॉर्नच करूया। असं
डीप करायचं आणि असं घालायचं, हळू घालायचं, हातावर उडता नाही, सांभाळून घालायचं. बेबी कॉर्न शिजायला जरा वेळ लागणार, पण तो शिजणार तसं काही नाही, 5 मिनिटं लागतात पण तरी सुद्धा. चार पाच घालूया आपण. चांगलं कोटिंग करून घ्यायचं असं. हे बघा, आता हे व्यवस्थित हा कलर आला आहे ना, तेवढाच पुरे. जास्त काळं नाही करायचं, जास्त सफेद नाही ठेवायचं. बरोबर कलर आलेला आहे बदामी कलर, तर एवढाच आपण काढून घेऊ. छान क्रिस्पी झाले आहेत बघा, कुरकुरीत, एकदम मस्त खायला चहा बरोबर किंवा असंच. आता गुलाबी थंडी पडली आहे तर सकाळच्या नाश्त्याबरोबर असं काहीतरी करू खाता येईल. एखाद दिवशी केलं तेलकट तर काय नाही. आता आपण दुसरा राऊंड करूया. असं व्यवस्थित डीप करून घ्यायचं छानपैकी, सगळीकडून लागलं पाहिजे तुम्ही. ते चण्याचं पीठ आहे ना, त्याच्यात कोथिंबीर आलं वगैरे घातलेलं आहे ना बेसनमध्ये, त्यामुळे ते एकदम टेस्टी लागतं. एक दोन छोटी हिरवी मिरची आहेत ना, बारीक कापून घातली आहे, त्यामुळे तो तिखट पण आहे. तर लाल तिखट घालायला नको याचा. हिरवी मिरची घातली आहे ना आपण, आणि ती थोडी क्रंची अशी लागते तोंडाला चावताना, पकोडा खाताना छानपैकी लागते ती मस्त. आपण दुसरा राऊंड पण करून घेऊया, मग मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवतो. क्लोजअप घेऊया. हे बघा, असं सुंदर व्यवस्थित कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत पण झालेला आहे. माझ्या मिस्टरांनी ना टेस्ट करून पण बघितली, त्यांना खूप आवडली, एकदम छान झाली येणार होते. तर मी तुम्हाला दाखवते आता, आपण काढूया आता. गॅस बंद करूया. गरम गरम खायला छान लागतात, म्हणून ना गरम गरमच खावं. ते जिरं ओवा ह्याचा स्वाद तर इतका सुंदर लागतो, मस्त लागतो एकदम. आणि गार्लिक मेयोनीज घेतला मी, त्याच्यात डीप करून खायचं पनीर पकोडा, असं डीप करून खायचा गार्लिक मेयोनीज. आणि हे सुद्धा बघा किती छान झालं, मी दाखवते तुम्हाला. व्यवस्थित शिजलेलं आहे, मस्तपैकी शिजलं आहे, आणि कोटिंग पण छान झाली आहे बघा. एकदम जाडही नाही आणि एकदम पातळी नाही, व्यवस्थित झालेली आहे. अशी डीप करून खायची मेयोनीज बरोबर.
वाह एकदम एकदम हाई क्लास झालं एकदम. तर अशा तऱ्हेने हे एक ऑप्शन आहे तुम्हाला झटपट करायचं. बेबी कॉर्न वगैरे तर असतातच घरात आणलेले कधी कधी, तर पटकन चण्याचं पीठ करून अशा तऱ्हेने केलं ना तर एकदम छान होतं, कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात आणि पोटाला पण बाधत नाही, कारण आपण जिरा आणि ओवा घातलेला असतो, हिंग घातलेलं असतं. तर अशा तऱ्हेने करून बघा, खा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सांगा सबस्क्राईब करायला.